Oh, sorry, Toy, sorry. मित्रांनो, हा आहे खबरी जासूस विश्लया. तुम्हाला कसल्याही प्रकारची गुप्त माहिती मिळवायची असेल, एखाद्यावर नजर ठेवायची असेल, तर तुम्ही याला आपला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून नेमू शकता. बोला, काय समस्या? माझं पोरग. अरे अरे अरे, वाईट झालं. माती का वाईट? रक्षा विसर्जन का वाईट? कुणाचं? पोरग वारलं नव्हतं का? वारलेलं नाही. बरं अडताय कशाला? एकदम बरोबर ठिकाणी आलाय बघा. तुम्ही काय काळजी करू नका, पोराचं नुसतं फुटू द्या आम्हाला. तुमचं पोरग घरातून बाहेर पडल्यापासून काय काय उद्योग करतय याची सगळी खबर तुम्हाला पोहोचवतो फोटो सहित. लय उपकार होतील तुमचं, एकदा मला कळू देत. अशा आबडून कुठं कुठं फिरतोय ती. नाही ह्याची चांबडी काढून वाळत घातली तर नावाची शांता नाही. चांबडी परत वाळत घाला, आधी आमची फी भरा 10,000 रुपये. बर, पोरात फोटो द्या. इधर नाव काय? चिड्या. हे वगैरे राजा. बाच नाव घेऊ नको. वाचन पत्त्यातला राजा. मेंढीकूट चढला आता तुमच्यावर. शिऱ्याला का जोरात खेळतेस की मेंढीकूट? रोज इथंच पडीक असतोय, त्यामुळे खेळा येत आहे त्याला. शिरे, तुझ्या आईला शिवनगर दिवस. अरे तुझ्या आईला कळलं का नाही शाळा बुडून पत्त्यानं खेळतोयस? तर चालते काढल तुझी. बाबा, आम्ही शाळेत नसतो हे कळालं का नाही? आमच्या आतापर्यंत 22 वेळा शाळेत गेल्या. खरंच काय? मग तू शाळेत नसतोस, ते आईला काही घरात गेलो चोपला असेल तुला. बाबा, हीच तर खरी गेम आहे. माझ्या घराकडेला माझा खबरी जोडीदार आहे. आमच्या शाळेत निघाली का नाही तो लगेच याच्यावर फोन करतो. मग मी 2 मिनिटात शाळेत हाजीर. हा, 2 मिनिटात? ती कसं काय? आमच्या वर्गातल्या लास्टच्या बेंचच्या खालची फरशी काढून भुयारी मार्ग केलाय मी. काय सांगतोयस? होय, आमचं सर लय बोर करायला लागले का नाही, तिथनं निघतो आणि इथं येऊन बसतो पत्त्याने खेळत. ए रे, त्या जा शिवायच्या दुकानांना बांबू आण जा, मी तोवर तुझ्या जागा बसतो. इधर सवय नक्की. हा लगेच. हा, ये लवकर. खावलाय आता वाघ. अहो बॉस, मी आई ते भेलू की बॉस. बघू कसा आला व्हिडिओ. बरं, व्हिडिओ परत बघूया, आधी तिची फिरकी घेऊया. चला चला. काय रे? ए, थांबण्या, काय भेटतोय? पत्त्यानं तर खेळतोय आपण. ए, कोण आहे तुम्ही? हा, कळल कळल बेट्या, तुला लगेच कळल. मजी व्हिडिओ बघ. माझा व्हिडिओ लगा चांगला देखणा दिसतोय की मी. अरे बुरट्या, देखणा दिसतोच नव का? आता हे व्हिडिओ आणि सगळे फोटो नेऊन तुझ्या आईला दाखवणार आहे. काय? पण का? बुरट्या, आम्ही डिटेक्टिव्ह आहे. तुझ्यावर नजर ठेवायला तुझ्या आईनं आम्हाला पैसा दिलाय. तुमच्या पाया पडतो की आईला याच्यातलं काय दाखवू नका. आता काय उपयोग नाही बाळा त्याचा. तर जातो की मी शाळेला, पण याच्यातला आईला काय दाखवू नका, नाहीतर तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे. आईची शपथ करायची नाही. अहो, दाखवू नका की. बॉस, कसं करायचं? कसं करायचं म्हणजे? ह्याच्या आईकडे आपण पैसे घेतले की जासूस करायचं. मी पण देतो तुम्हाला पैसे. किती? 2 रुपये देतो. अरे साडे पत्र्या, 2 रुपये का आम्ही भुट्ट चोरायवी? मी चांदीचं कडे देतो, 4,000 आहे. बॉस, पोरग लईच गराळ वाकायला लागले, आपलं गयावाया करायला लागले. उगच त्याच्या आईला सांगायला नको, नाहीतर पोराचं करिअर बरबाद होईल. कुठलं करिअर? पत्त्यान खेळायचं. पत्त्यान खेळायचं नाही हो, शाळा बंद होईल त्याची. बर बर, इकडान इकडान कड. हा बरं, आता आपण एक काम करूया. काय वही पुस्तक आहे का? आणले की. हा, इथं वाचत बस. हा, वाचत बस. फोटो काढून आयला पाठवूया. म्हणजे वाटतंय अभ्यास करतोय. बस बस बस, पाठवूया का? जाऊन दाखवूया. शिर्या, अचल की खेळायला जाऊया? जाईत ना, बोर्डात पहिला नंबर काढणार आहे मी. शाळेत मास्तरला काय शिकवा येत नाही म्हणून रोज येतो अभ्यास करतोय मी. पहित न. बर बर. वा, एक नंबर कडक परफॉर्मन्स. आता हे आईला नेऊन दाखवूया. म्हणजे आईला वाटतं की तू इथं अभ्यास करतोय. चला चला. मावशी, हे बघा, तुमचं बरोबर शाळेत गेलेलं नव्हतं, बाहेर होतं, धरून आणले बघा. कारट्या, बघतेस तू? मारू नका. शाळेत गेलं नसलं तरी शाळेच्या बाहेर राहून काय करत होतो माहित आहे का? ही बघा, अभिमान वाटेल बघून. बघू. अग बाई, बघा तुमचं पोरग कसं अभ्यास करतय. कुणाचं आहे माझं बाळ? इकडे या. असला धंदा करतेस वे? अग अभ्यास करतोय, तुला दिसे ना मी असला अभ्यास करतेस वे? पत्त्यांच्या पानाचा बॉस, तो पत्त्याने खेळतानाचा फोटो डिलीट केला नाही. आईच्या गावात चुकून अभ्यास करताना फोटो डिलीट झाले. तुमच्या तर आता.
खायला बरं झालं पळत आलो नाहीतर त्या पोरांना चांदीच कड घेतला असत असू दे त्या भेटेल मी तशीच अद्दल घडली पाहिजे शाळा बुडवून पत्ते कुठं बसतोय काय असू दे चल काही दिवसानंतर बॉस बॉस आईलाही सुकाळीचा असं उठणार नाही तपकीर लावतोय ज्या नाकाला बुरट्या विसल्या तुझ्या ना आता नाही तर गुप्त येऊन बसलोया खाया नाही महिना झाला एक कस्टमर नाही होतो तेवढं सगळं पैसे पडले ते मग काय करूया म्हणतेस अरे बघ सरळ ऊस तोडणी कामगारांच्या टोळी जाऊया नाहीतर बांगल्याच्या बायकांच्या पुट्ट्या चिरूया 150 रुपये हजेरी तर मिळेल नाहीतर उपाशी मारायला लागेल बांगल्या जातच म्हणला माझ्याकडे काय आयडिया आहे काय तू लगीन कर मी तुझ्या बायकोला सांगतो ह्याच्यावर जरा शंका घे ह्याच्यावर मी गुप्त येतो आणि मग बायकोकडून पैसे घेतो आणि वाटून घेऊया तुला बायको बी झाली ऐकतीन आपल्याला कस्टमर बी झाला अरे माकडा माझी बायको माझ्याकडेच पैसे घेऊन तुला देणार की आणि थांब 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 तू माझ्यावरच डिटेक्टिव्ह होऊन माझ्या चुकल्या माझ्या बायकोला सांगणार मी म्हणजे लगीन वयाच्या आधी माझा संसार उद्ध्वस्त करतोस का हॅलो हॅलो भिऊ नका प्लॅस्टिकचाही मूर्ख युजलेस युजलेस नाही युजफुल गोष्ट ही पाठखाजवळ उपयोग येते आमच्या पाठखाजू तुला वापरते बरोबर असू दे खबरी जास ऑफिस हेच ना हीच आहे की बाहेर बोर्ड लावला तरी इच्छा येते खाली बोर्ड तिला सांगितलं की ना ऑफिस उघडल्या उघडल्या बाहेर लावायचं बोर्ड माकडा दही करू नको साईन करला मी बरोबर बस बस हा बर बसा की उभ्या काय तुम्ही कुठे बसू डोक्यावर मांडीवर मांडी घालून बसतो आम्ही तुम्ही बसा इथं खुर्ची एकच आहे खुर्ची बसा 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 बोला कोणाची खबर काढायची आहे भावाची बहिणीची का नवऱ्याची माझं लग्न नाही झालेलं अजून मग काय मुलाची खबर काढायची काय मुलगा शाळा बुडून कुठं फिरत बसते काय मूर्खा माझं लग्न नाही झालं तर मुलं कुठून होतील हा मग काय बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवायचं काय माझा बॉयफ्रेंड नाहीये बॉयफ्रेंड नाही मग मी चालतोय का म्हणजे नाही बॉयफ्रेंड तीच बरं आहे मग कशाला आला इथं तुमची मुलाखत घ्यायला आईला माझी मुलाखत मी काय एमपीएससीची परीक्षा पण पास झालेली नाही म्हटली मला सांगा ही डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू करण्याची भन्नाट कल्पना कुठून सुचली हे काय होतं काय नाही मी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होतो मला गुप्तहेर खात्यात जायचं होतं पण काय त्या वर्षी जागा सुटल्या नाही त्या आणि काय करायचं म्हणून मी स्वतःचीच गुप्तहेर एजन्सी सुरू केली पण काय कस्टमर्स नाही बघा माशा मारत बसते दिवसभर आम्ही दोघं मी देते ना तुम्हाला कस्टमर कुठे आहे मावशी तुमचं काम हे करतील बघा बोला मावशी काय काम आहे अहो माझ्या नवऱ्याचं कुठेतरी बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे असा मला संशय आहे त्याच्यावर बर पण माझ्याकडे त्याच्याबद्दल कसलाच पुरावा नाही काय काळजी करू नका तुम्ही नुसतं नवऱ्याचा फोटो पाठवा सगळी माहिती काढतो आम्ही बरोबर पाठवते मला नंबर द्या तुमचा हा हा चालतो ओके होय बॉस प्रेशर प्रेशर आलेलं ते आलंय बघ काय प्रेशर प्रेशर नव्ह माकडा ती माणूस दळभद्री माणूस आणि ती बाय आलं बघ बरोबर चल चल गप गप बॉस मीच आहे मीच आहे मीच आहे बॉस या गेलो की व्यवस्थित काढ फोटो धर काढतो नको 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 जा काढा 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 डबल मीच आहे जातो 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 काय ना काय बिस्कुट बिस्किट पोडा कस बोलू काळी ज कस खोलू सख्या हो सजना जी कस बोलू
घेऊ नको घेऊ संतूर घे आणि संतूर मॉम हो संतूर तिच्यासाठी नाही तुझ्यासाठी घे निर्मा घे निर्मा घासून दू सेल्फी सेल्फी हस गो हस जरा हस अरे हसतील का दिसणार त्या तोंडाच काढकीन मग काढ सेल्फी माकडा तुला काय करायचं आम्ही तोंडच काढीन मग काय पण करीन आयला अडग्या पडीची जाऊ दाखी तो बेट्याला फोटो काढले जाता येज मा काढ घरात बायको असताना दुसऱ्या पुरुषी येऊन भेटतेवी ह्याला अगदीच घडूया विशल्या बॉस मॉलमधल्या पुरकीचं हीच घर आहे मी ओळखत नाही नका नाही ना अजिबात नाही मी ओळखतो काय नाही ना अजिबात नाही हा ओके मलिंग दिसतोय काय काम आहे काय नाही मग कशाला आलायच मी शासनाचा माणूस आहे शंभरावचा माणूस आहेस श्यामरावचा माणूस नव्हे म्हातारी कारागंड कमी आहे जरा तुझ्या आई का नावलं कमी करीत असत मी नाही करते का नावले नव्हे आईला खरंच कमी आहे कानाकडनं खर तर कमी नाही कानाचा कालच ऑपरेशन केलंय आईला म्हातारी लईच बहिरे अरे तुझ्या आई बहिरे असं भाडे आईला हळू बोलली की म्हातारीला ऐकू येते काय काम आहे आवाज जे आम्ही ती लोकसंख्या मोजायला आलोय तुमच्या घरात माणसं किती आहे तुला पंचायत काय करायची तंबाखूच्या मिश्रीच डबा मिळणार आहे ती प्रत्येक माणसाला आमच्या घरात 50 माणसं आहे ती म्हातारे मिस्त्री डबा मिळतील म्हणून खोटी माहिती देऊ नको नाही तरी एक पण डबा मिळणार नाही रे बाळा 5 माणसं आहे ते आमच्यात कुठे निघाले टिंगाने तुला काय करायचं म्हातारे बरोबर जा बॉस ही तीच पुरगी आई मॉल मधली आपण बरोबर घरात आलोया बरोबर गमगम चल जाऊया अरे बाबा मिश्री डबा का मिळत मिळणार की डब पण ते आपला आपण आणायला लागतंय मुंबईला जाऊन अरे तुला उठला फोड तुला मुंबईला हवे मिश्री डबा आणाय विश्ला पळ नाही तर म्हातारी तोंडा घालेल चला 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 मावशी भाड्या मावशी काय रे काय झालं काढलीस का माहिती माहिती वापरा घेऊन आलोय वापरा वापरा पुरावा पुरावा हा पुरावा घेऊन आलोय काय पुरावा आणलायसा तुमच्या नवऱ्याचे का पुरगी बरोबर फोटो काय होय तुमचा नवरा एका पुरगीला घेऊन शॉपिंगला गेलेला काय सांगताय जे तुम्ही ऐकताय हे बघा फोटो काय झालं बाहेर लवकर आता पगळ मार खाताय बघ बुकना उडी उद्या होय होय पॉपकॉर्न घेऊन यायला पाहिजे होते येताना बघत बघत खाल्लं असत होय काय झालं तिकडे तुमचा मुडदा काय झालं काय कुठल्या पुरगीवर फिरत होता बघू आता मी नवय दुसरा कोणतरी झूम करून बघ बघू विश्ल्या बाबा आपण क्वालिटीचा पुरावा दिलाय आता आपल्याला या केसचं 10,000 रुपये मिळणार ती होय अशा रोज केस मिळत जाणार मग आपण बंगला बांधायचा बांधा बांधा बंगला परत बांधा आधी जरा इकडे या काय मावशी ही कोण आहे कोण हाय म्हणजे तुम्हाला माहित नाही हो कोण आहे ती नाही माहित कोण आहे नवरा आहे माझा नवरा आहे व्हॉट्सअपला कोणाच फोटो पाठवला होता मी व्हॉट्सअपला नाही इंस्टाग्रामला फोटो पाठवलेला व्हॉट्सअपला कोणी फोटो पाठवला होता हा राहा लक्षात ती नवीन कस्टमर आहे ती म्हटलं तू व्हॉट्सअपला पाठवतो फोटो अरे बरट्या मामा सॉरी बरं का तिला आमचं कन्फ्युजन झालं होतं त्यामुळे तुम्हाला फुकट मार खायला लागला बरती जाऊ द्या तुमची आम्ही जी असोसिएशन केली त्याबद्दल 10,000 फी होत्या 9,000 द्या तुम्ही 10,000 नाही 20,000 देतो या इकडे खरंच काय राहिला असलं कस्टमर पाहिजे मग चला चला नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे नमस्कार मी विशाल ठोंबरे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांसोबत शेअर करा कमेंट करायला विसरू नका